आमचे आप्पा अमरजी साबळे, आमचे महेशजी, मान्य महापौर, चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे या सर्व शहराचा कारभार आयुक्त म्हणून बघणारे पद्मनाभनजी आणि ॲडिशनल कमिशनर रानडे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार आज उपस्थित आहेत. या पिंपरी चिंचवड वासियांना आम्ही शब्द दिला होता की औद्योगिकरण, वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या याच्यावर सुनियंत्रण ठेवण्याकरता, कायदा सुव्यवस्थेची स्थिती नीट राहण्याकरता एक विशेष असं वेगळं आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय सुरू होईल. कारण आपण पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात विभागलेले होतो. मला आजच्या दिवशी खूप आनंद होतोय की पालकमंत्री या नात्यानं पिंपरी चिंचवडकरांना दिलेला शब्द या सरकारने पाळला आणि आजपासून आयुक्तालय कार्यान्वित झालेलं आहे. मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की पोलिसांचं जे व्रत असतं आणि सरकारचं काम असतं की ह्या भागातला सामान्य नागरिक हा सुरक्षित राहील, त्याच्या सर्व व्यवस्था, त्याला इथे शांतता असेल, कामाला त्याला गती मिळेल, प्रगती करेल, विकास करेल, शिक्षण, औद्योगिक या क्षेत्रात आज पिंपरी चिंचवडचं नाव आशिया खंडात आहे. हेच नाव भविष्यकाळात अधिक उज्ज्वल करण्याचं काम माझे इथले सगळे पोलीस अधिकारी करतील आणि त्यांना आमच्या सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा राहील. त्यामुळे सामान्य माणसाकरता काम करणारे एक नवीन ऑफिस आज इथे सुरू झालं. 15 ऑगस्ट रोजी आपण सोडू. मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना आणि इथे जमलेल्या नागरिक बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा करून आजच्या उद्घाटनानिमित्त आपल्याशी ही बातचीत आणि चर्चा करण्याची संधी मिळाली आपणालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. काही घाई झालेली नाही. शेवटी कुठेही आपणही नवीन फ्लॅट घेतो तेव्हा पहिल्यांदा राहायला जातो आणि राहायला गेल्यावर त्यातल्या एक एक सोयी करतो. इथं क्लस्टरमध्ये सगळ्या सोयी आहेत. असं आहे की सुरू नसतं केलं तर परत आपणच म्हणलं असतात की 15 ऑगस्ट आम्ही तारीख दिली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची काही तक्रार नाही आहे बसण्याची व्यवस्थेची, त्यामुळे आपली तक्रार असण्याचं कारण नाही. एकदा इथे ऑफिस सुरू झालं की 4 गोष्टी सुबक होतात. लोक इथे येतात, अधिकारी इथे आहेत, त्यांच्या कामात सुसूत्रता येते. शासनातर्फे देखील सगळी मदत भविष्य काळात देणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही इथं असणारं फर्निचर आणि त्यांना वायरलेस वगैरे लागणाऱ्या सगळ्या सुविधा त्या भविष्य काळात करतील याचा सगळा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आणखीन उशिरा सुरू केला असतं तर आणखीन उशिरा कार्यान्वित झालं असतं. यातला सदहेतू हा आहे की एकदा सुरू झाल्यानंतर 4 गोष्टी सगळ्यांच्या सहकार्याने इथे व्यवस्थित होतील. आपणही तसं सहकार्य द्या. त्यामुळे अजिबात घाई झालेली नाही, चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित होतील.